यंदा वरुणराजा मेहरबान झाला असला तरी संकट शेतकऱ्याची पाठ सोडण्याचे नाव घेत नसल्याने बळीराजा चिंतातूर आहे. अचलपूर अंजनगाव तालुक्यातील हजारो हेक्टरमधील संत्रा बागेतील संत्रा फळांची अतोनात फडगड होत आहे. काही दिवसापूर्वी फळांनी लदबदलेली झाडे येणाऱ्या दिवसात वांझोटी होणार असल्याचे चित्र दिसते. सोबतच सोयाबीनला शेंगा धरताच पिवळे पडत असून सुकण्याच्या अवस्थेत दिसते. तसेच लागलेल्या शेंगा शंख खात आहे. सोयाबीन उडीद मूंग या कडधान्य पिकावर येलो मोझॅक रोगाचा हल्ला झाला. दुसरीकडे कापूस पिकावर रस शोषक कीटकासह बोंड अळी सदृश्य अळीही दिसून येत आहे. तसेच ऊन पावसाच्या खेळाने पातेगड फुलगडती वाढली आहे. काबाड कष्ट करून मोठ्या शर्तीने उभे झालेले पीक मातीमोल होणार या धास्तीने शेतकरी हवालदिल झाला. अचलपूर तालुक्यातील पथरोट छिंदी बुद्रुक रासेगाव हरम टवलार काकडा कुष्टा चमक जानोरी असतपूर येवता तर अंजनगाव तालुक्यातील पांढरी कापूस चढणी कसबे गव्हाण विहेगावसह इतर गावात शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर सोयाबीनची पेरणी केली होती. कमी दिवसात व लागवड खर्च कमी तसेच कॅश क्राफ्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनची पेरणी केली. यंदा नमनालाच घडाभर तेल याप्रमाणे मृगधारा कमी बरसल्या असता दुबार तिबार पेरणी निघालेल्या कोवड्या रोपांची वाणी खुरपडीसह वन्य प्राण्यांनी केलेली नासधूस महागडे तणनाशक रासायनिक खत वाढती महागडी मजुरी याने शेतकरी पुरता वैतागला. गतवर्षी पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापूस पिकाने शेतकऱ्यांना मालामाल केल्याने यंदा कापूस पीक क्षेत्रात वाढ झाली. त्यावरही अळीचा प्रादुर्भाव झाला. सततच्या पावसाने शेतात तलावाचे स्वरूप आल्याने बऱ्याच शेतातील तूर नामशेष झाली. कृषी विभाग येलो मोझॅक रोगाचे आक्रमण झाल्याचे सांगत असले तरी त्यावरील उपाययोजना सुचवत नाही. अनेक तर्कवितर्क लागत असल्याने नेमका कोणता व्हायरस किंवा खोडकीड असल्याचा कयास शेतकरी लावत असून कृषी साहित्य विक्रेत्याच्या सल्ल्याने कीटकनाशकांची फवारी करीत आहे. नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट.